मकर संक्रांत जवळ आली की येवलेकरांना वेद लागतात ते पतंग उडवण्याचे. येवल्या 3 दिवस पतंग उडवण्याची धूम असते. अवघ्या काही दिवसांवर असलेल्या या सणाला पतंगांची तेवढीच मोठी मागणी असते. त्यामुळे येवल्यातील पतंग बनविणाऱ्यांची लगबग सुरू असून विविध रंगांचे आकारांचे पतंग बनविण्यात कारागीर मग्न आहेत. एप्रिल ते मे महिन्यापासून पतंग बनविण्यास सुरुवात केली जाते. त्याचप्रमाणे पतंगांमध्ये विविध आकार सुद्धा असून यात अर्धीचा, कट पाऊन, पाऊनचा, सव्वाचा, अन्नाठोल असे लहानपासून तो मोठा आकारापर्यंत पतंग देखील कारागीर तयार करतात. येवला शहरात गोंडेदार, अंडेदार, कवटेदार, कल्लेदार अशा अनेक प्रकारचे पतंग या ठिकाणी बनवले जातात. आमच्याकडे एप्रिल महिन्यापासून पतंग बनवले जातात. हा पतंगाचा कच्चा जे मटेरियल राहतं हे आम्ही फेब्रुवारी मार्च महिन्यात खरेदी करतो. त्याच्यानंतर आमच्याकडं पतंगाची कटिंग एकसारखी एक खट्टी केली जाती. त्याच्यानंतर एप्रिल महिन्यापासून जे काम चालू होतं ते आमचं डिसेंबर एंडपर्यंत काम चालतं. दरवर्षी एक नवीन पतंग आम्ही मार्केटमध्ये आणत राहतो. ह्यावर्षी पतंगात कमीत कमी 20% रेट मध्ये फरक पडलेला आहे. भाव वाढलेले आहे. त्याचं कारण असं आहे का कच्चे मटेरियलचे भाव वाढलेले, त्याच्यामुळे आम्ही ते भाव वाढवलेले आहे. आम्ही कमीत कमी 20 ते 25 वर्षापासून पतंगाचा बिझनेस करतो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.